शहरातील गजबजलेल्या दलालवाडी भागातील भंगार दुकानाला अचानक सकाळी आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. शहरातील गजबजलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलालवाडी भागात आज सकाळी 12 वाजेच्या सुमारास एका भंगाराच्या दुकानाला अचानक आग लागली. हळूहळू ही आगीनं संपूर्ण दुकानाचा वेढा घेतला. या आगीबाबत काही नागरिकांनी अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानातील भंगार साहित्य जळून खाक झालंय. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र समजू शकलं नाहीये. या भंगार दुकानामुळे आमच्या जीवाला धोका असून हे भंगार दुकान लवकर खाली करावा अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली. तर हे दुकान मी लवकरात लवकर स्थलांतरित करणार असल्याची प्रतिक्रिया भंगार व्यावसायिकांना दिली. गोदाम आहे यहाँ कांचन वालों का, ये गोदाम में सब भंगार सामान है, पूरा जमाने से बंद है और अचानक आग लगी क्योंकि वो सड़का सब उससे बैक्टीरिया से वो आग लगी. उनको बोले भी थे ना, कचरे से आग लगी. वो क्या है, सांप बिच्छू निकल रहे वहाँ, क्या बोलना. बीच सिटी में इतना बड़ा उनका गोदाम है, इतनी घान है वहाँ के, समझ में नहीं आ रहा क्या करना. 2 घंटे से बच्चे आग बुझा रहे. उन्होंने ये गोदाम को बिल्कुल क्लियर करने को होना, इससे बहुत हमारे को. ये दीवार देखो तुम, ये दीवार डेंजर हो गई, कोई भी गिर सकता है, बच्चों के आंख पे किस पे भी गिर सकती है दीवार. ये मालक ये खड़े है देखो यहाँ कांचन, ये है मालक. क्या है अभी इनसे पूछो तुम, कब कर रहे पूछो इनसे. हम बहुत परेशान है इससे. बारिश में अगर एक बच्चा मर जाता, कोई आने जाने वाला मर जाता तो क्या बोलते हैं. 8-10 दिन में करा देंगे.